श्री स्वामी समर्थ नामस्मरणात अधिक प्रभावशाली व्हावे म्हणून कोणती पथ्ये पाळावी हे आपण पाहणार आहोत। सगळ्यात अगोदर नामस्मरणासाठी निदान 30 मिनिटे दुसऱ्याचा उपसर्ग होणार नाही अशी जागा असावी। दुसरा व्यक्ती आपल्या नामस्मरणात बाधा आणणार नाही याची काळजी घ्यावी। बाहेरची गडबड व घरातील धडपड कानावर न येणारी जागा असेल तर उत्तम होईल। सपाट जमिनीवर मऊ आसन असावे ज्याने आपल्याला अनकम्फर्टेबल वाटणार नाही। अंगावर वाऱ्याचा झोत येणारा नसावा। शक्यतो बाजूला फिरता पंखा नसावा ज्याने आपले लक्ष सतत तिकडे जाणार नाही। सुगंधी उदबत्ती असावी ज्याने नामस्मरण करताना प्रसन्न वाटेल। जवळ घड्याळ असावे, ते फक्त नामस्मरणाचा अभ्यास करायचा आहे म्हणून, वेळेत नामस्मरण संपवायचे आहे म्हणून नाही। पवित्र स्पर्श झालेली माळ असावी, इतर कोणी वापरलेली माळ नसावी। कुटुंब सदस्यांमध्ये देखील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाची स्वतंत्र माळ असावी। दररोज उपासनेची वेळ शक्यतो तीच असावी। ज्या वेळेला तुम्ही सेवा करता तीच वेळ रोज असावी। शक्यतो सेवा सकाळी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 4 वाजता उठून केली तर अधिक प्रभावशाली होईल असं म्हणतात। तेव्हा सगळे झोपलेले असतात त्यामुळे देवाची कृपादृष्टी लगेच आपल्यावर पडते। सप्ताहातसुद्धा रात्रसेवा केल्याने लगेच फळ मिळते। सेवा करताना भूक लागलेली नसावी, पोटात काहीतरी असेल तरच सेवेत लक्ष लागते। सेवा करताना तोंडात काही नसावे, ते स्वच्छ असावे। सेवा करताना डास, चिलटे, माशा यांचा उपद्रव नसावा, त्यामुळे आपली एकाग्रता भंग होऊ शकते। सेवा करताना सहजासनावर बसावे, पाठ ताठ ठेवावी, 2 गुडघ्यांवर 2 हात असावे, डोळे मिटलेले असावे, दृष्टी आतमध्ये गुरुचरणावर असावी। सगळ्यात आधी प्रथम नाममंत्र गुणगुणावा म्हणजे वैखरीने म्हणावा, नंतर तोंड बंद करून मनातल्या मनात मंत्र म्हणावा। मनातल्या मनात असतानाच मनाच्या कानाने ऐकावा। हा अभ्यास दृढ झाला की श्वासोच्छवासामध्ये एक समत्व येते। श्वास सूक्ष्म व मंद चालतो व त्याबरोबर आत नाम चालते। रोज तास अर्धा तास जरी नामस्मरण झाले तरी मनाला एक लक्षणीय समाधान लाभते। मनाची ही समाधान वृत्ती वर्धमान होत राहणे हे प्रगतीचे चिन्ह आहे। त्यासाठी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा कोठेही आतमध्ये लक्ष वळवून नामाच्या नादावर गुंतून जावे, यालाच नामानुसंधान असे म्हणतात। हे जर साधले तर सर्व व्यवहार नीट होऊन नामस्मरण अंतरी स्थिरावते। सबंध शरीर नामाने भरून जाणे हे त्याचे पर्यावसन होय। शरीर चालताना मी जितका चालतो तितका भगवंत बरोबर चालतो हे जाणवतो, अशी ही नामस्मरणाची जादू आहे जे आजपर्यंत विज्ञानालाही गमलेले नाही। श्री स्वामी समर्थ।